सर्वत्र चर्चेत आणि भावनांशी जोडलेला प्रश्न आहे तो म्हणजे राम मंदिर. अयोध्येमधील राम मंदिर कधी बनणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे, मात्र त्यापूर्वी पुण्यात अयोध्येमधील राम मंदिर बनवण्यात आलंय. चला तर मग पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. राम मंदिर म्हणताच पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे अयोध्या येथील राम मंदिर कधी बनणार. तो न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर योग्य निर्णय घेतीलच, मात्र पुण्यातल्या धर्तीवर नागरिक राम मंदिर अनुभवत आहेत. हो, पिंपरी चिंचवडमधील देहूरोड परिसरात देवीच्या मंडळाने 60 फूट उंच राम मंदिरची प्रतिकृती बनवली आहे. पुणे मुंबई महामार्गाच्या लगतच हे उंच राम मंदिर बनवल्याने नागरिकांना आकर्षण ठरत आहे. मंदिर बघून ते छान वाटले, प्रसन्न वाटले एकदम. आणि राम मंदिरासाठी म्हणजे झालं पाहिजे राम मंदिर इथे, म्हणजे लोकांना पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की जे मागे काय झालंय काय नाही, पुढच्या कलियुगासाठी पुढे चाललं पाहिजे. कारागिरांना बोलावलं गेलंय आणि या 14 कारागिरांनी तब्बल 3 महिन्यात हे राम मंदिर बनवलंय. बांस है, बटन है और दोडी है, पीन है, कपड़ा है, कील है, बड़ा कील, छोटा कील, सब मिलके एक साथ राम मंदिर नेट में लिया था. नेट में मंगाया था, नेट देख के राम मंदिर बनाया था. आप उधर गए थे राम मंदिर देखने? राम मंदिर गया था, उधर राम मंदिर मंदिर नहीं बनाया, नेट में मंगाया था. तो आपने ये बना कर दिखा दिया होंगे? हाँ, उसको बना कर दिखा दिया. अब तो आज हमारा बनाया था, अभी ठीक लग रहा है. कहाँ से आए आप सब लोग? हमारा कलकत्ता से आ रहा है. ऐसा है कि बहुत साल से देश में एक इशू था राम मंदिर लेके, तो लोगों का सब पॉजिटिव भावना था कि करना है राम मंदिर, तो इसलिए हमने इस साल राम प्रपोज राम मंदिर जो होने वाला नहीं हुआ है वो हम किए हैं. अभी सभी से सरकार से यही मांग रहेंगे, सभी से यही मांग रहेगी कि तुरंत राम मंदिर बने, जिसे जो इतने दिन से जो ये हुआ नहीं वो हो जाना चाहिए. राम मंदिरांशी लोकांच्या भावना जुळ्या आहेत म्हणून यावर्षी आयोजकांनी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मागील काही वर्षात दक्षिणेश्वर, वैष्णोदेवी, तक्षराज मंदिर अशा अनेक प्रतिकृती या मंडळाने उभारल्या होत्या. नागरिकांचा रिस्पॉन्स तर चांगला आहे. ॲक्च्युली प्रपोज राम मंदिर बनवलं आहे, हे 46 वर्षाचं आहे आमचं. लास्ट टाइम आम्ही दक्षिणेश्वर टेम्पल बनवलं होतं आणि हे कॉन्सेप्ट आम्ही लास्ट 4 वर्षापासून बनवतो आहे. यावर्षी अयोध्या मंदिर आहे, काय नेमके तुमच्या भावना आहेत अयोध्या मंदिर? अयोध्या मंदिर ॲक्च्युली काय आहे, ते रामनी अकालीन दुर्गापूजा केला होता, ते त्यांचा थीम आहे. म्हणून आमचं देवीबरोबर ह्या टाइम राम, लक्ष्मण, रावण, हनुमान हे सगळे, आणि रावणनी हे पूजा केला होता, त्याच्यासाठी आम्ही एक संकल्प घेतला. किती दिवस लागले हे संपूर्ण बनवण्यासाठी? हे कसे कष्ट घेतले सगळे? हे बनवायला 2.5 महिने लागले आणि कलकत्त्यावरून आलेले माणसं ते बनवण्यासाठी, आणि 15 माणसांनी 2.5 महिने घेतले बनवायला. काय नागरिकांना आव्हान कराल, कसं रिस्पॉन्स? नागरिकांना आव्हान करणार, जो अजून बनला नाही ते आम्ही बनवून दाखवलं त्याचा ढाचा, राम मंदिर. जय श्रीराम. अयोध्येमधील राम मंदिर थेट पुण्यात पाहायला मिळत असल्याने नागरिकांनी देखील या राम मंदिराचं दर्शन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. बरोबर की नाही? आता सध्याच्या पिढीला विचारलं 5 पांडवांची नावं तरी सांगता येणार नाही. बरोबर, बरोबर की नाही? तर आज बघायला गेलं तर कौरव 101 होते, ते पण कुणाला माहीत पडणार नाही. पण कमसे कम याच्या माध्यमातून असं वाटतं की नाही, जिज्ञासा निर्माण होते की आपल्याला पुन्हा यार कमसे कम एखादं हिस्टॉरिकल काहीतरी आपल्याला भगवद्गीता या काही ना काही आपल्याला वाचन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याची जास्त माहिती होईल. आणि जास्त माहिती झाल्याने काय होणार की अज्ञान दूर होणार आहे, आणि अज्ञान दूर झाल्याने नकळत आपल्याकडनं खूप असे की असं पाप कृत्य होत आहे. बरोबर की नाही? जेणेकरून पापाच्या खूप साऱ्या व्याख्यात. बरोबर की नाही? म्हणजे आपण जरी मनात विचार आणला तरी पण आपल्याकडनं कर्म घडतं आहे. पण हे कधी कळेल आपल्याला? ज्यावेळेस आपण एखादं चांगलं पुस्तक वगैरे वाचू या आपण चांगलं धार्मिक पुस्तक वाचू, त्यातून आपल्याला कळणार आहे की नाही यार पाप काय, पुण्य काय, प्रारब्ध काय. बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी कळून येतील. अयोध्येमधील राम मंदिर केव्हा होणार हे माहिती नाही, मात्र पुण्यातील नागरिक मात्र राम मंदिराचा अनुभव घेत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, 3 मान न्यूज, पिंपरी चिंचवड.